नमस्कार मित्रांनो, मी किरण मेंगले पुन्हा एकदा स्वागत करतोय तुमचं आपल्या मराठमोळ्या चॅनलवरती। मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओजमध्ये तुम्ही बघत असाल आपण राजगुरुनगर या परिसरामध्ये फिरतोय आणि हा परिसर फिरता फिरता आपण सध्या येऊन पोहोचलोय चास्करवाड्यामध्ये। तर चला या चास्करवाडीची माहिती आपण थोडक्यात घेऊया। महाराष्ट्रातील गडकोट हा मराठी माणसाचा जिव्हाळ्याचा विषय। मराठी माणसाला येथील किल्ल्यांबद्दल आणि कोटांबद्दल आपुलकी वाटते, पण काळाच्या ओघात बरेच कोट ढासळले तर काही विस्मरणात गेले। अशाच एका विस्मरणात गेलेल्या चास येथील गडीला आज आपण भेट देतोय। चास म्हणजे श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पत्नी काशीबाई यांचे माहेर। या चास गावात काशीबाई यांचे बालपण ज्या वाड्यात गेले तो वाडा म्हणजे महाजी कृष्णाजी जोशी चासकर यांची चास गावातील चौबुर्जी गडी। मित्रांनो, पुण्यातून चाकण, चाकण मार्गे राजगुरुनगर आणि तिथून चास हे अंतर तब्बल 55 किलोमीटर आहे। राजगुरुनगरपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरती हे चास गाव आहे। पूर्वाभिमुख प्रवेशद्वार असलेली आयताकृती आकाराची ही गडी 1.5 एकर परिसरामध्ये पसरली आहे। मित्रांनो, या गडीचे मुख्य प्रवेशद्वार दगडांनी बांधलेले आहे। या गडीच्या चारही टोकांना 4 बुरुज आहेत। तटाची उंची साधारण 20 फूट आणि रुंदी 8 फूट आहे। दरवाजाची लाकडी कवाडे आणि त्यावरील लोखंडी सुळे आजही शिल्लक आहेत। प्रवेशद्वारामध्ये आलोय आपण आणि माझं हेल्मेट ठेवतो मी इथे। हा, तर प्रवेशद्वाराच्या इथं पोहोचलोय आपण। दरवाजा भक्कम आहे आणि इथं जर तुम्ही बघितलेत तर लोखंडी खिळे लावलेले आहेत मित्रांनो, कारण शत्रूचा जेव्हा हल्ला होईल तर त्यावेळेला मोठे मोठे प्राणी हत्ती वगैरे असतील तर त्यांच्या सहाय्याने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला जाईल, तर ते होऊ नये आणि हत्तीला जखम होईल त्यासाठी इथं मोठ्या मोठ्या खिळ्यांचा वापर केलेला दिसतो आहे। आपण मागच्या होळकर वाड्याच्या व्हिडिओमध्ये पण पाहिलं आणि बऱ्याचशा किल्ल्यांवरती देखील अशा प्रकारची रचना असते। दरवाजा उत्तम परिस्थितीमध्ये आहे, फुलांचं छोटं छोटं काम केलेलं दिसतंय आपल्याला दरवाज्यावरती। तर आता पुढं गेल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला या दरवाज्याच्या देवड्या दिसत आहेत, जे की पहारीकरी जे की द्वारपाल असतील तर त्यांच्यासाठी या असतात। दरवाज्यातून पुढं आलोत आपण आणि इथे पुढं आल्या उजव्या बाजूला इथे आपल्याला दोन तोफा दिसत आहेत। छोटेखानी तोफ आहेत परंतु महत्त्वाचं काम बजावतात, या देखील युद्धामध्ये यांचं मोलाचं कार्य असतं। या दोन तोफा पाहिल्यानंतर इकडे देखील दोन तोफ आहेत, टोटल 4 तोफा तर दिसल्यात आपल्याला प्रवेश केल्या गेल्या या वाड्यामध्ये। थोरले बाजीराव पेशवे यांचे लग्न महाजी कृष्णाजी जोशी चासकर यांची कन्या काशीबाई यांच्याशी झाले। जोशी हे पूर्वापार सावकारीचा धंदा करत। जोशी यांनी बाळाजी विश्वनाथ यांना सैन्य उभारणीसाठी आर्थिक सहाय्य केले होते। या उपकाराची भेट म्हणून बाळाजी विश्वनाथ यांनी या घराण्याशी स्वैरसंबंध जोडले। तडबंदीच्या आत असलेला चासकर जोशी यांचा 3 मजली वाडा आजही शिल्लक असून त्यांचे वंशज इथे राहतात। या गडीत फिरताना मोठ्या प्रमाणात दगडी वास्तू पाहायला मिळतात। मुख्य वाड्याच्या आत असलेल्या भिंतीतून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिने आहेत। या भिंतीत धान्याची कोठारी आहेत, ओसरीखाली तळघर आहे। वाड्याचा दुसरा मजला आजही राहण्यासाठी वापरला जातो, तर तिसरा मजला म्हणजे एक प्रशस्त असं सभागृहच आहे। या वाड्यात असणारे लाकडी देवघर अप्रतिमच आहे। वाड्यात असलेल्या या दगडी वास्तू, त्यांच्यासोबतच इथे असणाऱ्या तोफा आजही
आपले अस्तित्व टिकून आहेतच। मित्रांनो, या वाड्यावरती आपल्याला तब्बल 7 तोफा तर दिसल्यात, म्हणजे आपल्या नजरेस आलेल्या तब्बल 7 तोफा दिसल्यात। आणि आमचं बॅड लक एवढं आहे की सध्या आम्ही येऊन इथं पोहोचलो वाड्यावरती, परंतु इथं जे काका असतात, जे सगळ्या आतमध्ये त्यांच्याकडे असलेल्या वास्तू, पुरातन वास्तू, जुन्या काळातल्या वस्तू ज्या दाखवतात, तर ते काका सध्या नाही, ते गेलेत पुण्याला। त्यामुळं जे काही सध्या आम्हाला कॅप्चर करता आलं, जे काही सांगता आलं, जी काही माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे, तेवढी मी सांगतो आहे। वाड्याच्या बाजूलाच एक छोटंसं मंदिर होतं, तर त्या मंदिराकडे आम्ही गेलो। या मंदिराच्या परिसरामध्ये देखील पुरातन वास्तू ठेवलेले आहेत आणि एक भलं मोठं दगडी रांजण देखील पाहायला मिळतं। मित्रांनो, चासकरवाड्यामध्ये पोहोचलो, पण तिथे ते काका नाहीये ज्यांच्याकडे त्या वस्तू आहेत। त्याच्या बाजूला एक मंदिर आहे, ते मंदिर बघायला आलो, पण मंदिराला लॉक आहे। आजचा दिवस जरासा पचकेदार झालेला असं वाटतं मला, परंतु काही जुने अवशेष जे आहेत ते दिसत आहेत आपल्याला। या मंदिराचे देखील काही अवशेष आहेत। आणि इकडे एक रस्ता गेलेला, तर तिकडे एकदा मी जाऊन बघतो जस्ट काय आहे, तिकडे काय असेल तर तुम्हाला नक्की दाखवतो। मित्रांनो, या बाजूला आलोय चालत, परंतु काहीच नाही इकडे बघण्यासारखं। तर इकडे जर आहे, तुम्ही जर बघितलं समोरून जे मंदिर दाखवलं तेच मंदिर आहे। तर शेवट करतो या व्हिडिओचा, कारण बऱ्याच गोष्टी बघायच्या होत्या, बऱ्याच गोष्टी दाखवायच्या होत्या, परंतु सर्व काही बंदच होतं। असो, पुन्हा कधीतरी येऊ आपण। चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत इतिहास वाचत राहा, इतिहास समजून घ्या, प्रगती करा। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली तर नक्की सबस्क्राईब करा। जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे।